नमस्कार मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण लीटर म्हणजे काय आणि लीटरचा उपयोग का, लीटर का करायचा याबद्दल जाणून घेऊया मुलांनो तुम्हाला गोलूच्या बाहेरील लांब रांग लक्षात आहे का गोलू अजूनपर्यंत आपल्या पेल्याचा उपयोग करून सर्व लोकांना अगदी सहजरित्या दूध विकत होता पण अचानक त्याचा पेला फुटला आणि त्याला नवीन पेला खरेदी करावा लागला गोलूच्या डेरीवर दररोज दररोजप्रमाणे आजही लांब रांग लागली आहे गोलूने दररोज प्रमाणे आपल्या मोठ्याशा टबात आपला पेल्याला बुडवून भरून घेतला आणि शेरखांची बाटली भरायला सुरुवात केली पण हे काय दररोज शेरखांची बाटली तीन पेला दुधाने भरते पण आज त्याची बाटली भरण्यासाठी चार पेला दूध लागले गोलूने शेरखानला जेव्हा चार पेला दुधाचे पैसे मागितले तेव्हा शेरखानला आश्चर्य वाटले गोलूला पण काही समजले नाही आता गोलू विचार करत आहे की शेरखानची बाटली तर तीच आहे पण त्याच्या बाटलीची क्षमता कपॅसिटी कशी बदलू शकते मुलांनो तुम्हाला माहीत आहे का की असे का झाले असे ह्यासाठी झाले कारण गोलूचा नवीन पेला त्याच्या जुन्या पेलापेक्षा छोटा आहे हेच कारण आहे की ज्यामुळे जुन्या पेलाने शेरखांची बाटली फक्त तीन पेला दुधाने पूर्ण भरत होती पण आज गोलूच्या नवीन पेलाने त्याची बाटली चार पेला दुधाने पूर्णपणे भरली आता गोलू विचार करू लागला की अशी काही पद्धत आहे का की ज्यामुळे तो नेहमी एकाच पद्धतीने लोकांना दूध विकू शकेल तेव्हा शेरखान त्याला म्हणाला तू अशा प्रकारे माप वापरून लीटर मध्ये नाही विकत गोलूला बद्दल काहीच माहित नाही मुलानो तुम्हाला माहित आहे का की लिटर काय असते जसे आपण इथे पाहिले की गोलूने दोन्ही वेळा पेलाचा उपयोग दुसऱ्या भांड्याची क्षमता कपॅसिटी मोजण्यासाठी केला पेला किंवा कोणतेही भांडे जरी एका प्रकारचे असले पण वेगवेगळे आकार आणि मापाचे कारणाने, आपण त्यांना दुसऱ्या भांड्याची क्षमता कपॅसिटी मोजण्यासाठी नाही वापरू शकत ही समस्या सोडवण्यासाठी आपण लिटरचे एकक वापरतो ह्याला आपण एल मध्ये लिहितो लिटर एक असे एकक आहे जे नेहमी समान राहते म्हणून आपण लिटरच्या मदतीने भांड्याची क्षमता कपॅसिटी सहजरित्या मोजू शकतो हे आपण एल ह्या चिन्हाने दाखवतो शेरखानने ही गोष्ट गोलूला समजावली गोलू लगेच बाजारातून अशा प्रकारे एक एक चे माप घेऊन आला आता गोलूने ह्या मापाचा उपयोग करून दूध विकणे सुरू केले आणि सर्व लोकांकडून प्रति लिटर दुधाच्या हिशोबाने पैसे घेतले गोलूने सर्व गावकऱ्यांना दूध विकले आणि सर्व लोक आनंदाने आपापल्या घरी निघून गेले मुलांना या व्हिडिओमध्ये आपण लिटर म्हणजे काय आणि लिटरचा उपयोग का करायचा याबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून लीटरचा उपयोग भांड्यांची क्षमता कपॅसिटी मोजण्यासाठी कसा करतात याबद्दल जाणून घेऊया